हॅलो समदा मित्रांला आणि ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल डिस्काउंट कॉलम टॅली ॲड ऑन कसं बनवून बघू ते बघायचं. पहिला आपण टॅलीमध्ये डिफॉल्टून एकच डिस्काउंट कॉलम असते, बट आमच्या ॲड ऑनमध्ये आम्ही दोन कॉलम एक्स्ट्रा देऊ शकतो. ते कसं एंट्री करू म्हणून पहिला बघू. इथं वाउचरमध्ये जायचं, नेक्स्ट एक सिंपल सेल्स अकाउंट एंट्री करू डिस्काउंटचा, एक कस्टमर, नंतर सेल्स अकाउंट, नंतर आयटम एक, नंतर क्वांटिटी एक आणि रेट 100. हां इथं दिसते आहे ना, हे तीन डिस्काउंट कॉलम. हे आपण ॲड ऑनचं नवीन फ्युचर असते, हे आपण केव्हा यूज करू शकतो म्हणजे आता मालिक असते ना, ते मालिक दुसऱ्या दुसऱ्या कस्टमरला दुसऱ्या दुसऱ्या प्रोडक्टला डिस्काउंट देऊ शकतं. म्हणजे त्यांना कॉन्फ्युज होते कोणच्या प्रोडक्टला कोण डिस्काउंट दिले कोणचं नाही म्हणून, तेव्हा हे आपण ॲड ऑन यूज करू शकतं. आता मी याला डिस्काउंट देतो, फर्स्ट डिस्काउंट 10 आणि एक डिस्काउंट आणि एक. आता आपण याला GST ॲड करू शकतो, CGST आणि SGST. आता मी एंट्री सेव्ह करायचं, पहिला इथं प्रिंट आहे ना, हे प्रिंटमध्ये क्लिक करतो, नेक्स्ट करंट, नेक्स्ट प्रिव्ह्यू, ए झूम करू. आता दिसते आहे ना हे प्रिंटमध्ये तीन डिस्काउंट कॉलम दिसते, हे पण बी आपण यूज करू शकतो. हे ॲड ऑन तुम्हाला आवडलं तर आणि हे व्हिडिओ तुम्हाला यूजफुल होईल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आमचा नंबर कमेंट सेक्शनमध्ये आहे. धन्यवाद.